सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखा काढण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव असेल, कवटेमंकाळ असेल, खानापूर असेल या तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखा काढून शेतकऱ्यांना संघटित करण्याचं काम अत्यंत वेगानं सुरू आहे। त्याचाच भाग म्हणून आज खानापूर तालुक्यातल्या घाणवड आणि वेजीगाव या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखेचं उद्घाटन झालं आणि संघटित झालेल्या शेतकऱ्यांना आम्ही सांगितलं की मोठ्या प्रमाणात साखर कारखानदार, दूध सम्राट, आडत दुकानदार, दलाल, कृषी दुकानदार हे सगळेच शेतकऱ्यांना शासकीय यंत्रणा शेतकऱ्यांना लुटणारी आहे। म्हणजे सगळ्या बाजूने शेतकऱ्यांची लूट सुरू आहे आणि ह्या लुटीविरोधात संघर्ष करण्याची तयारी शेतकऱ्यांनी ठेवावी। या लुटीविरोधात ही लुटीची व्यवस्था मोडून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी बंड करून उठायला हवं अशा पद्धतीचं आवाहन आम्ही गावागावातल्या शेतकऱ्यांना करत आहोत।